श्यामची आई रात्र पहिली भागतीन. माझ्या आईचे सौभाग्य आले, भाऊ घरी आले. त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी. दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी 2 दिवस ती उपवासास सुरुवात करी. घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही. या व्रतात वटपूजा करावायची असते. आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षयवटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवावायची. वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढव, ते जगाला छाया देव, आधार देव. वटवृक्ष उंचवर जाऊन जणू स्वशरीरान देवाच्या पायाला स्पर्श करतो. त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असो. वटवृक्षास अनेक पारंब्य व तणावे फुटतात. त्याप्रमाणेच कुळ विस्तार होवो व कुळाला बळकटी येवो, या व अशा शेकडो भावना या वटपूजेने कळत वा न कळत बायकांच्या जीवनात येत असतील. सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे. मी त्यासंबंधीत एक आठवण सांगणार आहे. आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती. त्यावेळेस मी 8-9 वर्षाचा असेन. सावित्री व्रताला आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतात 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालावायच्या असतात. आईला जरा चालले तर घेरी येत होती. आईने श्याम अशी हाक मारली. मी आईजवळ गेलो व विचारले, काय आई, काय होते, पाय का चेपू? आई म्हणाल, पाय नको रे चेपायला, मेले रोज चेपायचे तरी किती. तू सुद्धा कंटाळला असशील हो, पण मी तरी काय करू. आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, श्याम तू दिवसभर काम करून दमतस हो, पण उद्यापासून तुला आणखी एक काम 3 दिवस करायला सांगणार आहे. करशील ना तू बाळ? कोणते काम? मी कधी तरी नाही म्हटले आहे का? मी म्हटले. आई गहेवरून आली, म्हणाली, नाही तू कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस. हे बघ, उद्यापासून वट सावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाहीत. मला भोवळ येईल. कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन, पूजा करीन, 3 प्रदक्षिणा घालीन. बाकीची प्रदक्षिणा तू घाल हो बाळ. असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ करून अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले. आई, माझ्या की प्रदक्षिणा कशा चालतील? मी विचारले. चालतील हो बाळ, देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही, त्याला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का? अरे तू माझ्या पोटचा गोळा, माझाच जणू भाग, माझीच तुरुप. तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहीत आहे. आई म्हणाली, पण मला बायका हसतील. मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत अहारे बायको असे म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते, मी नाही जाणार. शिवाय शाळा बुडेल, मास्तर रागवतील. अशा अनेक सभी मी सांगू लागलो. आईची लहान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली, श्याम आईचे काम करावेस कसले रे लाज? हे देवाचे काम, ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील. देवाचे काम करावयास लाजू नये, पाप करावयास माणसाने लाजावे. श्याम, त्या दिवशी चुली मागचा खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्लास. मी बघितले पण बोलले नाही. जाऊ दे, मुलाच जात आहे. परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे? मग तू भक्तिविजय कशाला वाचतोस? तू पांडव प्रताप कशाला वाचतोस? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्मागरची उष्टी काढी. काम करावयास प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का? नसलाच जाणार तर मी जाईन हो. येऊन जाऊन काय होईल, मी भोवळ येऊन पडेन. मरेन तर सुटेन एकदाची, देवाजवळ तरी जाईन. परंतु श्याम, तुमच्यासाठी जगते रे. असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला. आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. देवाचे काम करावयास लाजू नको, पाप करण्याची लाज धर. थोर शब्द, आजही ते शब्द मला आठवत आहेत. आजकाल ह्या शब्दांची किती जरुरी आहे. देवाचे कामाची, देशाचे कामाची, भारत मातेचे कामाची आम्हास लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची वाटत नाही. पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे ही स्थिती. मी आईच्या पाया पडलो व म्हटले, आई जाईन हो मी. कोणी मला हसो, कोणी काही म्हणू, मी जाईन. पुंडलिक आईबापाची सेवा करून मोठा झाला, देवाला बांधून आणता झाला. तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागवले, त्यांनी मारले तरी चालेल. आई, तुला माझा राग आला होय?
तुला वाईट वाटले असे केविलवाने मी विचारले. नाही हो बाळ, मी तुझ्यावर कशी रागवेन, मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम, आई म्हणाली. गड्यानो, मी घरी असलो व वट सावित्री जर असली तर वडाला प्रदक्षिणे घालण्यास मी नेहमी जात असे. माझ्या आईचे त्या दिवसाचे शब्द मी कधी विसरणार नाही. पाप करताना लाज वाटू दे, चांगले करताना लाज नको. अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.